ali. Tapos lagi problema ko eh. Ito. Termitro na mag-aalto na eh. Mag-sigura lang eh. तर मित्रांनो बघा आपल्याला खरपे आले आहेत ही कुरले आहे मोठी आणि हा कुरला हा जळपा अजून एक हा कुरला तो वाला तर मित्रांनो बघा हा आपला चिंबर आहे जळपेचा चिंबर आहे हा पडता पडता बसला बघा नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनल वरती तर मित्रांनो आपण आज मोरावे गावामध्ये आलो तर आता आपण मोरावे गावाच्या बंदरावर आहेत आणि वाजलेत 4:17 तर आपण एक आपल्या मोरागातला एक नाखो आहे तर त्याच्यासोबत आपण मच्छी पकडायला जाणार आहेत म्हणजे त्यांनी जाळं टाकलीत तर जाळं आल्याला आपल्याला काय भेटणार आहे ते बघायला भेटणार आहेत आता 17 भांग चालू आहे तर भांगाची जाळं चालू आहेत तर भांगाची जाळं त्यांनी टाकलेली आहे तर बघूया भांगाची जाळ्याला आपल्याला काय भेटते भांग म्हणजे जेव्हा पाणी कमी असतो ना त्याला आम्ही भांग म्हणतो ते भांगाची जाळं टाकलेली आहेत तर ती पण जाळं अशी आहेत की ती बुरीची जाळं आहेत म्हणजे ती एकाच जागेला असतात ती बुरीची जाळं त्याला असं म्हणतात तर ते दगडांवर असतात खालीच जमिनीला असतात चिखलाला टिकलून तर ती टाकलेली आहेत त्यांनी तर बघूया आज आपल्याला काय बघायला भेटते आजचा आपला नवीन पहिल्यांदा ही बाहेरची व्हिडिओ आहे आपण स्वतःहून आपले जेवढ्या व्हिडिओ आहेत ना ते आपल्या गावामधले आणि आपल्या बंदराजवळचेच होत्या आणि आता आपण हा पण आपल्याच गावाजवळचा आहे 10-15 मिनटात लांबी लांब आहे एवढंच आहे जास्त लांब नाही आहे पण हा पण तोच समुद्र आहे ज्या जिथे आम्ही मच्छी पकडायला जातो हे पण तेच समुद्र आहे जिथे हे पकडायला जातात तर बघूया आपल्याला काय भेटते आज नवीन बघायला तर मित्र तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला जाऊया तर मित्रांनो आपण जाळी घ्यायची सुरुवात केली आणि सुरुवातीला आपल्याला एक छोटासा डोमा आला आहे आणि आपल्याला सुरुवातीला एक बघा जोडपा आलेला आहे गावठी जोडपा आहे हा बायको आले पहिले बायको मस्त की मोठे बघा बघा अजून एक आलेले आपल्याला चालक त्याचं काम चालू आहे आपली टोटल 8 टांगे आहेत तर ह्यातून दुसरी टांग आहे आपली ही दुसरी झाली आहे अजून खेचतं ते तर मित्रांनो 2 झाली उकून झाली आपल्याला 5 केकडे आले आहेत तुम्ही बघितले आहेत मोठी आणि 2 मीडियम आले आहेत आणि बाकीचे आता 2 झाले घेऊन ना परत आपण पाण्यामध्ये टाकायचं काम करत आहे तर दोघे जण ना जाळी खेचायसाठी आहे एक जण तिकडे काढून बांधण्यासाठी आणि एक जण आहे ना होडी चालवण्यासाठी आहे तर आता उजड होत चालू आहे सकाळ सकाळ होत आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बघा अजून एक खरपी आली आहे गावठी जळपा आलेला आहे
कुरली भेटली. खूप टाइमनंतर एक कुरली आली. जेवढी गुतलेली आहे ना मी त्यांना तेवढा तर फाडून काढायला लागेल, कारण फाडल्याशिवाय उपाय नाही. तेवढी त्याला मग फाडायला लागतात आणि चिंबोरी पण फाडते तुम्हाला माहीत आहे, आणि आता आपल्याला काढासाठी पण ते पण फाडायला लागणार आहे. आणि एकदम बेकार वारा आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आज आपला तिसरा मोठा आहे, म्हणजे मीडियम साईजचा आहे. एक आली का गावठी जोडपा आहे, गावठी जोडपा. आता सुरुवात झाली थोडीशी. बघा अजून आला आहे मित्रांनो, दोन चिंबोरे आहेत, एक गावठी तोंडपा आहे, अजून एक आलेलं आहे बघा. आता लाईन लागली मित्रांनो चिंबोऱ्याची. बघा ही एक आली, आता सुरुवात ती एक आहे, अजून एक आली एक आहे. हा एक तोंडपा आहे. आता थोडंसं काहीतरी वाटते की येते म्हणून, नाहीतर तीन झाली झाली आपली, ते तीन झालेला खूप कमी लागला. आता चौथी झाली आहे, अजून आपल्या चार झाले उपवायचे आहेत. मी चौथी आहे आणि चार उपवायचे आहेत, तर अजून किती पेटते बघूया. तर मित्रांनो बघा, अजून एक आणि मित्रांनो जास्त बोलायला भेटत नाही, कारण झालं पण फास्ट यायला लागतात, आपला वारा पण आहे. पॉईंट जे दगड आहेत ना ते कटकट ठेवायला लागतात. आणि अजून आपल्याकडे तो एक आला आहे बोरा लागोपाठ. आपल्याला दोन झालेत. एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ, अजून एक सुरुवातीला काढली एवढी आपल्याला आली. तर मित्रांनो बघा, आपल्याला खरपे आले आहेत. ही कुरली आहे मोठी आणि हा कुरला, हा जळपा, अजून एक हा कुरला. आता सध्या तर म्हणजे खेकडे आले आहेत ना, तर थोडासा थांबलो आहे, नांगर टाकला आहे. आणि नांगर टाकल्यानंतर ना जेवढे चुंबर आहेत ना तेवढ्या काढल्यानंतर ना मग परत दुसरी जाळी घेऊ, किंवा ही टाकून परत दुसरी जाळी घेऊ. तर वारा पण खूप आहे. आणि हा आपला नाको आहे, रितेश नाको, आणि त्यांचे जोडीदार आहे, साथीदार आहेत. झाला आहे, तर पाचव्या झाल्याला आपल्याला सुरुवातीला काय भेटते बघूया. अजून आपल्याला तरी नॉर्मल जे भेटतात मोठे, पण तेवढा अजून मोठा भेटला नाही. एक किलोची वरती अजून भेटले नाही आपल्याला, तर खूप आज भेटले. कारण मित्र असं म्हणतो, नापासा म्हणतो आहे की जेव्हा पाणी आहे ना थोडासा अजून स्लो झाला आहे, म्हणजे आता झालं काढायचे आहेत एक दोन दिवसात, तर थोडा टाईम म्हणतात जसं जसं टाईम त्यांना काढायचा तशी कमी कमी खेकडे भेटतात. आता सध्या तर आपल्याला 10-12 खेकडे भेटले आहेत, म्हणजे मोठे मोठे 10-12 भेटले आहेत, आणि जे गावके आहेत ते वेगळे आहेत. तर अजून काय भेटते ते बघूया. मित्रांनो बघा,
का कुरली आणि कुरली जे गावठी आहे जाल किती फाडलाय मित्रांनो एवढा जाळ फाडलेला आहे कुरली आहे आणि ही पण कुरली आहे अजून एक जोडपा आलेला आहे गावठी जोडपा अजून एक खरकी आलेली आहे बघा मित्रांनो किती बेकार वारा झालेला आहे पूर्ण कसा समुद्र खवळलेला आहे पूर्ण तर असा बेकार वारा झालेला आहे आणि अजून आपल्याला गावठी चिंबूर आले तर मित्रांनो बघा जोडपाल का कारण तोच आपला पहिला मोठा जंबर आहे त्याची कुरली आणि तो तिथं फिमेल आहे आता तुमच्याला नंतर दाखवू कारण आम्हाला असं वाटलेलं की ही जाळ कोणतरी उठवलेला तर काहीच नव्हतं एवढी जाळ उठवून काहीच नव्हतं आता तर हा पहिला झाला आणि ही कुरली असते अजून एक चिंबूर आहे आपल्याला हा आपला चिंबर आहे जोडप्याचा चिंबर आहे हा पडता पडता वसला बघा किती मोठा आणि एक गावठी
अजून एक कुरली आली. लाल भरक कुरले आहे, भरलेले कुरले, भरलेले. अजून एक गावठी जोडपाल आहे. काल जास्त गावठी जोडपे आले आहेत आणि आपलं खरपीचा एकच जोडपालेला आहे आणि ही अजून एक खरपी आली. तरी बऱ्यापैकी किंचित बरं भेटलं. ती एक आली बघा गावठी आली. तरी कुरटी आहे फिमेल. खराब झालेला आहे, खालेला आहे. मित्र बघा अजून एक कुरली आली. म्हणजे आज जास्त लोक कुरलीच आले आहेत, फिमेलच जास्त आले आहेत. तर मित्रांनो बघा अजून एक चिंबोर आला आपल्याला. बापया बापया पूर्ण समुद्र खवळलेला आहे. एवढा वारा आहे आणि पाणी पण जोराचा आहे इथे आपला. तर मित्रांनो बघा अजून एक मोठा चिंबोर आला आहे. किती मोठा चिंबोर आहे. मित्रांनो बघा अजून एक चिंबोर आलाय. तर मित्रांनो बघा या काकाने आपल्याला चिंबोऱ्या दिल्यात, एवढे चिंबोऱ्या दिल्यात. तर त्यांचं खूप आभारी आहे की आपल्याला एवढ्या चिंबोऱ्या दिल्या. तर मित्रांनो आपण बंदरावर आलो आहोत आणि बंदरावर आल्यानंतर ना आपल्याला खूप खेकडे भेटले, मोठे भेटले, छोटे भेटले, गावठी भेटले, पण मच्छी नाही भेटली. तर बहुतेक ती झालं याची आहेत, बुरीची झालं म्हणजे आपली चिंबोरींची झालं असतात. पण त्याला मच्छी पण लागते, पण या टायमिंगला मच्छी नाही भेटली. पण कधी कधी भेटतो, कधी कधी नाही भेटत. तर आज आपल्याला एवढे खेकडे भेटले आणि मोठे भेटले खरपी वेगळे. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.